नमस्कार मित्रांनो, आज आपण नाशिक येथील कॉलेज रोडला आलेलो आहोत आणि कॉलेज रोड मध्ये जी अशी नाशिकची सुप्रसिद्ध मिसळ आहे दुर्गा मिसळ, आज आपण तिथे आलेलो आहोत. आज मिसळचा आस्वाद घेऊया आणि चला बघूया काय. मित्रांनो, आता आपण मागवलेलं आहे मिसळ, आता आपण मिसळ ट्राय करून बघूया कशी आहे. तर मिसळमध्ये दोन पाव आहेत, कांदा आहे, लिंबू पण दिलेला आहे आणि आहे आपली मिसळ. ट्राय करून बघूया कशी आहे. मस्त एकदम तिखटची चव आहे ती आहे. खूप अशी एक लेवलला स्पायसी पण आहे आणि खूप मस्त लागते आणि सोबतच आपण पावडा पण मागवलेला आहे. त्यासोबत जी त्यांची स्पेशल चटणी आहे ती पण आलेली आहे. ट्राय करूया. तो पण मस्त आहे, आता गरमच तळलेला आहे त्यांनी. आणि तुमची मिसळ खाण्याची, गरम गरम मिसळ खाण्याची, पावडा खाण्याची मदत वगैरे तुम्ही बघू शकता. मतलब आपण मित्रांनो, मी मिसळ ट्राय केलेले आहे. आता आपण तुळजा मिसळचे जे ओनर आहेत त्यांच्याशी बोलूया. नमस्कार सर. आपलं नमस्कार. माझं नाव राजू मोरे. अच्छा सर, मला असं विचारायचं होतं, आपली जी मिसळ आहे ती कधीपासून सुरुवात झाली आणि कोणी केली होती? सर्वप्रथम सुरुवात ही 2007 साली झाली. माझे वडील गोकुळ मोरे यांनी 2007 साली सुरुवात केली मिसळ. आता त्यांनी आम्हाला शिकवलं, त्यामुळे मग आता आम्हीच बनवलो. सर, आता मला असं विचारायचं होतं की खूप स्टुडंट आणि खूप विद्यार्थी इकडे येतात आणि सर्वांनाच मिसळ आवडते, तर आपल्या मिसळमध्ये असं काय स्पेशल आहे की लोकांना खूपच आवडते? आपली मिसळ जी आहे ती घरगुती मसाल्यांपासून बनवली जाते, त्यामुळे कोणत्याही प्रकारचा त्रास वगैरे होत नाही. जळजळ होणं, ऍसिडिटी वगैरे असं कोणालाही कोणत्याही असं प्रकारचा त्रास होतो. आणि आमच्याकडे मिसळ बरोबर असं पावडा, वडापाव, भजी असं गरम गरम काढून दिले जातात आणि खूप आवडीने विद्यार्थी ते खायला येतात. तर मित्रांनो, मी तुझं मिसळ ट्राय केली, मला तर खूपच आवडली आहे. तुम्ही पण नक्की ट्राय करा, व्हिजिट करा इथे कॉलेज रोडच्या इकडे. थँक्यू. हॅलो दोस्तों, लाइक तो दबाइए, मुझे भी तो थोड़े बहुत व्यूज है चाहिए. अरे कर दो ना, मत शर्माइए.